कोरोना संसर्गाचा आजपर्यंत मराठवाड्याने मोठ्या धैर्याने सामना केला. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याने या परिस्थितीचा पूर्ण क्षमतेने सामना करण्यासाठी सर्व रुग्णालयांनी आदेशित केल्याप्रमाणे येत्या 3 दिवसांमध्ये खाटांची उपलब्धता करावी, अन्यथा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज संबंधितांना दिलाय. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले, उपायुक्त जगदीश मणियार, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर तसेच शहरातील विविध खासगी रुग्णालयाचे प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना केंद्रेकर म्हणाले की जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तातडीने प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे. ऑक्टोबर 2020 महिन्यांमध्ये झालेल्या बैठकीमध्ये जिल्ह्यामध्ये 3520 खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे निश्चित करण्यात आले होते. यापैकी 1546 खाटांवर सध्या कोविड रुग्ण उपचार घेत आहे. काही महिन्यांपूर्वी कोविडचा प्रभाव कमी झाल्याने उर्वरित 1974 खाटांवर नॉन कोविड रुग्ण उपचार घेत असल्याचं आढळून आलं. या उर्वरित खाटा देखील संबंधित रुग्णालयांनी लवकरात लवकर कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देत केंद्रेकर पुढे म्हणाले की ऑक्टोबरमध्ये झालेल्या बैठकीमध्ये रुग्णालयांना खाटा वाढविण्याचे निर्देश दिले होते. यामध्ये धूत हॉस्पिटलला 150 खाटा वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना केवळ 87 खाटा वाढवल्या. हेडगेवार रुग्णालयाला 200 खाटा वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना केवळ 72 खाटा वाढवल्या, तर बजाज हॉस्पिटलला 150 खाटा वाढविण्याचे निर्देश दिलेले असताना केवळ 50 खाटा वाढवण्यात आल्या आहेत. तसेच MIT, JJ+, सावंगीकर आणि माणिक हॉस्पिटलने देखील निर्देशित केल्याप्रमाणे खाटा न वाढवल्याने या रुग्णालयांना साथरोग अधिनियम 1897 तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये नोटीस देऊन उर्वरित खाटा येत्या 3 दिवसांमध्ये वाढवण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिले. तसेच MGM हॉस्पिटलला 200 तर घाटी रुग्णालयाला 508 खाटा वाढविण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी यावेळी दिल्या. कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व खासगी दवाखान्यांची वाढीव उपचार सुविधेसह प्रशासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणात वाढीव खाटा उपलब्ध केल्या आहेत की नाही याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येऊन वाढीव खाटा उपलब्ध न केल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही केंद्रेकर यांनी सांगितलंय. विभागीय आयुक्तांनी यावेळी उद्दिष्टापेक्षा अधिक प्रमाणात खाटा उपलब्ध केलेल्या रुग्णालयांचे यावेळी कौतुक देखील करण्यात आले. कृष्ण हॉस्पिटलने 50 खाटांचे उद्दिष्ट दिलेले असतानाही 61 खाटा वाढवल्या आहेत. लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने 29 खाटांचे उद्दिष्ट दिलेले असताना 42 खाटा वाढवल्या आहेत. त्याबद्दल तर एशियन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने 80 खाटांचे उद्दिष्ट दिलेले असतानाही अधिकच्या 50, तर युनायटेड सिग्मा हॉस्पिटलने 100 खाटांचे उद्दिष्ट दिलेले असताना अधिकच्या 50 खाटा वाढविणार असून ममता हॉस्पिटलला देखील तांत्रिक सहाय्य पुरविणार असल्याचं सांगितल्याने विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं कौतुक केलंय.